माझं नाव मनीषा विलास कानगुडे. सुरुवातीला मी घरगुती टेलर काम करत होते. मी पेपरला जाहिरात वाचल्यामुळं मला म्हणजे माहिती मिळाली की मुद्रा लोन आले, म्हणजे स्कीम निघाली आहे. मग मी पेपरमध्ये वाचल्याच्या नंतर मी बँक ऑफ महाराष्ट्र फुरसुंगी शाखेमध्ये गेले. तिथून मला म्हणजे सरांनी, लखपती सर होते पहिले, त्याच्यानंतर सोमनाथ ससाने सर, त्यांनी मला माहिती दिल्यावरती तिथून पुढं मी म्हणजे मुद्राची मला माहिती मिळाल्यावरती मी लोन संदर्भात त्यांनी मग सगळं सविस्तर माहिती सांगितली. आणि सगळे त्यांनी करंट अकाउंट वगैरे असं ओपन करायला सांगितलं नाव दुकानाचं. तर माझ्या दुकानाचं नाव एंजेल ब्युटी अँड लेडी शॉप आहे. तिथून पुढं मी म्हणजे पहिले त्यांनी सुरुवातीला मला 1.5 लाखाचं लोन दिल्यामुळं मी माझं भांडवल उभं राहिलं. तिथून पुढं मी सुरुवातीला छोटं म्हणजे नाही का छोटे हे केलं, थोडं माल भरून त्याच्यातून माझं महिन्याला 12 लाख मग वर्षाला व्हायला लागलं. 1 लाख रुपये महिना माझा हे झाला. दिवसाला मी 4000 रुपये म्हणजे माझं हे झालं कस्टमर दिवसाचं 4-5 हजार रुपये. सुरुवातीला म्हणजे एवढं हे टेलर काम करायला घरगुती म्हणजे एवढं हेच नव्हतं. 400-500 रुपये मी दिवसाला कमवत होते सुरुवातीला घरगुती. त्याच्यानंतर मला मुद्राचं लोन भेटल्याच्यानंतर 4-5 हजार रुपये माझं कस्टमर झालं. त्याच्यानंतर मी त्याच्यातनं माल वगैरे भरला, दुकान मोठं केलं आणि सगळं व्यवस्थित झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रानी परत मला CC वाढवून दिल्यामुळं 3 लाखाची माझी आज CC आहे. मी आज महिन्याला 1-1.25 लाख रुपये माझा इन्कम आहे. हे असंच लोकांपर्यंत माहिती लोकांना पण मिळावी आणि त्याच्यातनं लोकांचा पण फायदा व्हावा अशी माझी अपेक्षा आहे.